नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर। शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नटसम्राटांची रंगभूमीवरून झालेली आहे एक्झिस्ट। डॉक्टर श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, लक्षात असू द्या की लमान हे डॉक्टर श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र आहे। बघूया आजच्या तारखेचे दोन महत्त्वाचे अपडेट। 2 महिन्यात TET चे एकच प्रमाणपत्र तपासणीसाठी, बोगस प्रमाणपत्र आढळल्याने घेतला संस्थांनी धसका। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे गेल्या 2 महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षेचे म्हणजेच TET चे केवळ एकच प्रमाणपत्र तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे। बृहन्मुंबई येथील 4 शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर बहुसंख्य शाळांनी धसकाच घेतला आहे। सन 2013 पासून प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी TET उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे। आतापर्यंत 5 वेळा या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत। यात 69,709 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत। 31 मार्च 2019 पर्यंत TET उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचनासुद्धा शिक्षकांना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यात फारशा शिक्षकांना यश मिळालेले नाही। नोकरी वाजविण्यासाठी काही शिक्षकांनी TET उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रे दाखल केल्याच्या तक्रारी राज्य परीक्षा परिषदेकडे येऊ लागल्या होत्या। त्याची गांभीर्याने दखल घेऊन परिषदेने सर्व शाळांमधील शिक्षकांची TET प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल करण्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले होते। याचे पालन करत बृहन्मुंबई शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रे दाखल करण्यावर भर दिला होता। 1.5 वर्षात 306 प्रमाणपत्रे दाखल झाली होती। येथील 4 जणांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले होते। नोकरी वाचवणाऱ्या इतर शिक्षकांमध्ये कारवाईची झाली आहे भीती तयार। त्यानंतर सबलेल्या शिक्षण उपसंचालकाकडून कार्यालयांची झाडं झडती, कार्यालयाच्या तपासणीसाठी पथके तैनात। राज्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कार्यालयातील कामकाजाची झाडं झडती घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत। त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी कार्यालयांची झाडाझडती घेण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत। या चौकशीचा अहवाल 31 डिसेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे। माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची विविध प्रकरणे, शाळा मान्यतांचे प्रस्ताव विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे येतात, मात्र अशा प्रकरणांचा निपटारा करताना त्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे। काही दिवसापूर्वीच पुणे उपसंचालक कार्यालयातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून एकाला अटक केली होती। त्याचबरोबर उपसंचालक कार्यालयाकडून मान्यतांचे प्रस्ताव प्रकरणी प्रलंबित ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर उपसंचालक कार्यालयातील कामकाजाची झाडाझडती घेण्यात येणार आहे, तसेच गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी चौकशी केली जाणार आहे। चौकशीसाठी तैनात अधिकाऱ्यांच्या पथकात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याकडे पुणे आणि मुंबई विभाग, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे कोल्हापूर आणि लातूर विभाग, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्याकडे नागपूर आणि अमरावती विभाग, तर शिक्षण सहसंचालक VK खांडके यांच्याकडे नाशिक आणि औरंगाबाद विभागाची तपासणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। 4 पथकांमध्ये प्रत्येकी 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या चौकशीनंतर अहवालातून काय समोर येते याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले। त्यानंतर माध्यमिक लेखाधिकारी कार्यालयात शिक्षकांचा ठिय्या, वेतन निश्चितीसाठी शिक्षकांची एजंटामार्फत आर्थिक लूट होण्याचा आरोप। 7वे वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी लेखाधिकारी कार्यालयातून शिक्षकांची एजंटामार्फत आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करत सदरील भ्रष्टाचार त्वरित थांबण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने लेखाधिकारी माध्यमिकचे या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे अपडेट। इतर अपडेटसुद्धा तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचविले जातीलच, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।